धारावीचं पुनर्वसन कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता, परंतु आता धारावीच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नमस्कार, लोकन्यूजमध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीला ओळखलं जातं आणि या धारावीच्या पुनर्विकासाचं काम जे आहे ते उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाकडे असणार आहे. या पुनर्वसनासाठी अदानी समूह जे आहे ते 5,069 कोटी रुपये खर्च करणार आहे. येणाऱ्या 7 वर्षांमध्ये पुनर्वसन करून पुढच्या 17 वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याचं ध्येय राज्य सरकारचं असणार आहे. कशी ही धारावी आहे आणि कशा प्रकारे कामकाज चालतंय आपण जाणून घेऊया. धारावीच्या झोपडपट्टीत जवळपास 15 लाख लोक राहतात असं म्हटलं जातं. जनगणनेत जीवउत्तर या BMC च्या वॉर्डमध्ये रहिवाशांची संख्या 3,85,000 आसपास आहे. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 10 लाख लोक राहतात आणि इथे वर्षाला 1 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 75 अब्ज रुपयांचे आर्थिक उलाढाल होते अशी नोंद केली आहे. दाटीवाटीच्या या वस्तीत हजारो लहान मोठे उद्योग मुंबई महानगरीच्या बाजारातील गरजा अखंड रात्रंदिवस पूर्ण करत असतात. धारावी मुंबईत अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. पश्चिमेकडे माहीम स्टेशन, पूर्वेकडे सायन्स स्टेशन आणि उत्तरेच्या दिशेला मिठी नदी या त्रिकोणी बेचकीत धारावी परिसर येतो. आज आपण त्याला झोपडपट्टी म्हणतो ती धारावी वस्ती ब्रिटिशांच्या काळापासून अस्तित्वात होती. तेव्हा 7 बेटांचं बॉम्बे शहर होतं. या परिसरात तटबंदी संरक्षित करण्यासाठी ब्रिटिशांनी 1737 मध्ये धारावीत रेवा किल्ला बांधला होता. काळ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याला काळा किल्ला असंही म्हटलं जातं. आजही धारावी त्या नावाचा बस स्टॉप अस्तित्वात आहे. आता लवकरच राज्य सरकारच्या मान्यतेनुसार निविदा अंतिम करून पुनर्विकास प्रकल्पास सुरुवात करण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि पुनर्विकासानंतर असणारे धारावी कसे असणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.